तर जालन्याच्या या लाठीचार्जच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरून देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार यांच्यात पुन्हा एकदा झुंपलेली आहे. तर उद्धव ठाकरेंनी देखील त्या वादात उडी घेतली. गोवारी हत्याकांडानंतर पवारांनी कुठं राजीनामा दिला होता असा सवाल फडणवीसांनी विचारला. त्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून पिचडांनी राजीनामा दिला होता. आता गृहखात्याची नैतिक जबाबदारी कोणाची आहे असा उलट सवाल पवारांनी केला आहे. तर गृहखात्याची नैतिक जबाबदारी कोणाची असा सवाल यावेळेस शरद पवारांनी केलेला आहे. आणि नाव न घेता यावेळेस थेट शरद पवारांना हा सवाल शरद पवारांनी हा देवेंद्र फडणवीसांना सवाल केलेला आहे. तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. बहती गंगा में हात धोना हे बंद करा, हे करणं योग्य नाही, हे राज्याचं हिताचं नाही आहे. कालपर्यंत जे लोक मराठा आरक्षण मिळू शकत नाही, मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही असे म्हणणारे ज्येष्ठ नेते आज अचानक त्या ठिकाणी लगेच फोनो देत आहेत आणि मग म्हणतायत सरकारने जाणीवपूर्वक केलं का, एका समाजाबद्दल आकस आहे का. आता पवारसाहेब मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड झालं आणि त्या ठिकाणी 113 गोवारी समाजाचे लोक हे मृत्युमुखी पडले. पवारसाहेब पाहायला देखील गेले नाहीत आणि त्यांनी राजीनामा देखील दिला नाही. ज्यांनी मला प्रश्न विचारला आज गृहखात्याची नैतिक जबाबदारी कोणाची, ज्यांची असेल त्यांनी मधुकर फिचरांचं आणि गोवारींच्या काळाचं सरकारच्या धोरणाचं स्मरण जर केलं तर मला वाटतं त्यांना स्वतःला प्रशासन कसं चालवावं आणि पूर्वी कसं चालवावं याची माहिती मिळेल. साहेब, तुम्ही थेट देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत आहात. मी कोणाच्या राजीनाम्याची मागणी करत नाही, पण आज एवढा मोठा प्रकार होतो ज्याचे दुष्परिणाम महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यात होते हे स्वच्छ दिसते. अशा वेळेला जबाबदारी ज्याची असेल त्यांनी जबाबदारी घ्यायची असते आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांचा सामंजस्याचा अप्रोच असताना सरकारच्या वतीने दुसरा दृष्टिकोन घेऊ शकतो असा कोण आहे त्या ठिकाणी सोडावं लागेल. ते आहेत सत्य मला माहिती आहे, पण मी चालवलेलं राज्य चालवले आणि चालवलेलं घरघात माझ्याकडे होत. कारण हे आपले आताचे जे एक हाफ आहेत त्याने आठवण करून दिली गोवाऱ्यांच्या वेळेला काय झालं होतं. अहो लोक आम्ही एवढी काही विसर घडत नाही. गोवाऱ्यांच्या वेळेला लाठीमार झाला होता, 100-125 मृत्यूमुखी पडले होते, परंतु त्याच्यानंतर मरुतर पिचडांचा राजीनामा घेतला गेला होता. ज्यांनी हा प्रश्न विचारला ते गृहमंत्री महोदय, तुम्ही इथं राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. छत्रपतींचा विचार म्हणजे